Maharashtrachi Hasya Jatra. Namaskar, Mandali. खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे उपहास व्यंग अतिशयोक्ती नकला अशा न्यूट्रिशियन्सनी युक्त अशी लज्जतदार हास्य पंगत अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी आपली हास्य जत्रा म्हणजे चटपटीत आणि झणझणीत विनोदांची मेजवानी मिळण्याचं एकमेव ठिकाण. 12 गावचं पाणी प्यालेल्या ह्या विनोदवीरांची जोडी म्हणजे प्रत्येकानं चाखावी अशी लज्जतदार डिशच आहे. स्वागत करूया आपल्या खुमासदार विनोदांनी लज्जतदार हास्य पंगत सजवणाऱ्या हास्य बुद्रुक आणि हास्य खुर्दच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. त्याचबरोबर स्वागत आहे एरवी डायट कॉन्शियस असणाऱ्या पण या हास्य पंक्तीमधल्या सगळ्या डिशेसवर मन मुराद ताव मारणाऱ्या आपल्या दोन्ही सरपंचांचं अर्थात बेधडक बिंधा सई तामणकर आणि खट्याळ मिश्किल रुबाबदार प्रसाद ओक. तर मंडळी आजच्या या हास्य पंक्तीमधले सगळेच पदार्थ अतिशय रुचकर असतील ह्यात काही शंकाच नाही. हां पण त्यामुळे आपल्या सरपंचांसाठी या आठवड्याचं एलिमिनेशन चॅलेंजिंग ठरणार हे मात्र नक्की. चला तर मग बघूया कोणाची डिश करते कोणावर मात, कोण होणार या आठवड्याचा कॉमेडीचा जहागीरदार आणि मिरवणार मानाचा फेटा आणि कोणाला मिळणार निरोपाचा नारळ. चला तर मग सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पण त्याआधी प्रथेप्रमाणे विचारूया आपल्या कॉमेडीच्या बंद्या रुपयाला की कोण येणार आज पहिल्यांदा तुम्हाला हसवायला. रेडी हास्य खुर्द. आपल्या समोर येत आहेत हास्य खुर्द मधून रत्नागिरीची दोन हास्य रत्न प्रथमेश आणि श्रमेश. आलो आलो वही घेतली पेन पण घेतला माझा देव पण घेतला असं समोर ठेवतो. शक्ती दे रे बाबा आणि पंच पण दे. झालेल्या पोपट्याचं एवढं कौतुक करणारा मीच मूर्ख असेल. ठीक आहे ठीक आहे फालतूगिरीला सुरुवात करूया. आता दरवाजा उघडूया. अरे देवा दरवाजे काढले नाही. परफॉर्मन्स कमी व्हायला लागले तसे प्रॉपर्टी पण कमी करायला लागले. अरे देवा दादा आमिर दादा. अरे देवा सिनियर लोक पण एलिमिनेट व्हायला लागली. आम्ही तर अजून ज्युनियर पण झालो नाही म्हणजे धोका जास्त आहे. दादा दरवाज्याचं म्युझिक दे. तुला दरवाजा उघडायला सांगितलं तू मन मोकळं केलंस. ठीक आहे. मस्त घर आहे मस्त लाईटिंग बिटिंग मारली आहे मस्त आहे. पण ज्याची मुलाखत घ्यायला आलं तो कुठं आहे. माझ्या अगोदर गेला की काय रत्नागिरीला. ज्या रीतीने तुम्ही अंगात गांडूळ शिरल्यासारखी एंट्री घेतलीत सर आणि स्वतःच्याच घरात नाचलात सर तर मला कळलंय की तुम्ही फालतूगिरी करायचं ठरवलेलंच आहे सर. एक मिनिट एक मिनिट. आपण कोण. मी ची सौका. ती सौका कळलं नाही. ची सौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर सर. ओ सौमित्र काशीकर ची सौका. नाईस नेम नाईस नेम. पण तुम्ही अचानक इथे कसे आलात. मागचा परफॉर्मन्स बघितला आणि त्यांचे कमेंट पण ऐकले सर त्यामुळे यावंच लागलं. आणि त्यात आज एलिमिनेशन पण आहे सर म्हणजे दुष्काळात 13 महिना. आपण सुरुवात करूया बसा. सर अभिनेता अभिनय कर की तुम्हीच. हो हो हो. तुला अभिनय येतो. काय बोलला. तुला अभिनय येतो या मासिका अंतर्गत मी तुमची मुलाखत घ्यायला आलोय सर. ओके आपण मुलाखतीला सुरुवात करूया. ओके तर ऍज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावा असं वाटतो की तुम्ही अभिनय करू शकता ही घातक आणि विषारी शंका तुमच्या मनात केव्हा आली सर.
ऍक्च्युअली कसं आहे, मी माझ्या लहानपणी एका नाटकात काम केलं होतं. कोणतं सर? पळ पाय लावून. ही लोकांची रिएक्शन होती की नाटकाचं नाव? ओके ओके सर. हे बघा, अभिनय माझ्या नसा नसात आहे, तो माझ्या असा ना रक्तात भरलेला आहे. चुकून सुद्धा हे रक्त कधी डोनेट करू नका सर. कळलं का? तुमचे लागलेत, बाकीच्यांचे पण लागतील. हे बघा, तुम्हाला मी सांगतोय, तुम्ही जास्त बोलताय, तुम्ही तुमची जीभ सांभाळा. माझं नेहमी असं होतं, मी समोरच्या बद्दल खरं बोलतो आणि त्याचा अपमान होतो. सॉरी, तुम्ही कॅरी ऑन करा सर. इकडे कॅरी ऑन बोलू नको. का सर? कॅरी बॅग वर बंदी आहे. कॅरी छोटा विनोद टाकून दिला पटकन. कसला आवाज होता? विनोद भांडी घेऊन पडला सर. कळलं का? तुम्ही सर खूप जीव घेणं आणि विषारी बोलताय सर. आजच्या दिवशी तरी हे टाळा सर. आपण डायरेक्ट सर विषयाला सुरुवात करूया. ओके. तुमचे दोन नवीन सिनेमे रिलीज होत आहेत सर. ओ या या. त्यांची नावं पण विशेष आहेत सर. ओ या. पहिला अरे झाला सुद्धा आणि दुसरा म्हणजे असा कसा झाला. ओके. तर यांच्या कलेक्शन बद्दल तुम्ही काय थाप माराल सर? ऍक्च्युली काय आहे, ती खूप अभिमानाची गोष्ट आहे तुमच्या. हो, माझ्या. म्हणजे कसं आहे, ह्या दोन्ही सिनेमांचं कलेक्शन लवकरच कोटीच्या घरात घुसणार आहे. हो सर, हो सर, मी ऐकलंय सर. 1 कोटी जमा होण्यासाठी फक्त 99,99,999 रुपये कमी पडतात सर. मी तर मला एका स्पॉट बॉयने एवढं सांगितलं सर की मुहूर्ताला जो हार घालतात ना त्याचे पैसे पण रिकव्हर नाही झाले सर. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अहो सर, केवढ्या पायऱ्या बांधताय तुम्ही, एवढ्या रायगडाला पण नाही येत. ठीक आहे, पण माझे आगामी येणारे जे सिनेमे आहेत त्याच्यात हे सगळं मी रिकव्हर करेन, तिथे माझं सगळं अपयश मी धुवून काढेन. माझा अफवांवर पहिल्यापासून विश्वास नाही, तरी मी माझं सोनेरी काळच कागदी दगडावर ठेवून प्रश्न विचारतो. कोणते सिनेमे सर? ऍक्च्युली ते एक सत्यकथेवर आधारित सिनेमा आहे. त्याचे मी 4 भाग केलेत. म्हणजे वाट लावली? 4 वाटे केले. हा, वाटे केले. ओके. पहिल्या भागाचं नाव आहे मी जाऊ का. अरे वा. दुसऱ्या भागाचं नाव आहे मी केव्हा जाणार. तिसऱ्या भागाचं नाव आहे मी कधी जाणार. आणि चौथा भाग शूट करून रेडी आहे पण मला नाव सुचत नाहीये. मला सुचलंय सर. काय? गेला एकदाचा. तुम्ही गेला एकदाचा ठेवा सर, ते चांगलं आहे सर. तुम्ही आल्यापासून बघतोय माझी टिंगल टवाळी करताय. नाही सर, आपण दोघं टवाळी करतोय आणि ही टवाळी जर त्यांना नाही आवडली ना तर ते कमी मार्क देऊन आपली टिंगल करतात सर. हा माणूस ना इंटरव्ह्यूच्या नावाखाली बाजार करतोय नुसता. घाम पण आलाय, टिश्यू पण नाही ते पुसायला. सर थोडा वेळ सांगा, टॉवेल देतील ते आपल्याला सर. राहू दे घामाचं वगैरे. हा विक्षिप्त मना बंद करा आणि पुढचे प्रश्न विचारा. हा, जगण्याच्या काही इच्छा अपेक्षा आकांक्षा असतात तर काही नियम असतात. तुमच्या थोबाडाकडे बघून वाटत नाही तुम्ही काय पाळत असाल, पण तरी पण मी विचारू इच्छितो सर की तुमच्या जगण्याचा मोटो काय? सध्या तरी सचिन मोटो आणि गोस्वामी. कसला आवाज होता? विनोदाने नस कापून घेतली होती. आपण पुढे जाऊया सर. थोडस मन तुमचं डायव्हर्ट करतो सर. सिनेमा बद्दल बोललोय सर आपण. आता आपण वेब सिरीज बद्दल बोलूया तुमच्या. या बिन पैशाच्या ऑनलाईन फालतुगिरीमध्ये तुम्ही पण उतरलाय सर सध्या. बरोबर आहे सर. आणि तुमची वेब सिरीज तुमच्या सोबत आहे महानायिका धनश्री. असं नाही, धनश्री. ओके. तुमची आणि महानायिका धनश्री यांची वेब सिरीज रिलीज होणार आहे सर, जिचं नाव आहे ब्लँक. इथे ओशायले एक्सप्रेशन. तर या सेटवर सर एक अफवा पसरली होती की तुम्ही चुकून एक्सप्रेशन दिलेत सर. तर या अफवेबद्दल तुम्ही काय सांगाल सर? ऍक्च्युली कसं आहे, मी अभिनेता आहे त्यामुळे अभिनेत्या चेहऱ्यावर नेहमीच एक्सप्रेशन असतात, जे माझ्याही असतात. सर तुमच्या चेहऱ्यावर जे असतं ना त्याला माज म्हणतात, त्याला एक्सप्रेशन म्हणत नाही सर. आणि अभिनेत्याच्या चेहऱ्यावर कधीही माज नसावा तर भावभावनांचा साज असावा. वा, क्या बात आहे, काय वाक्य बोलले. वा, थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू. हे वाक्य मी बोललो म्हणून ते लोकांना सर आवडते. तुम्ही तुमच्या थुकरेट अभिनयाने बोलला असतं तर बादलीवर थुकले असते लोक सर. हे बघा, माझ्या चेहऱ्यावर भावभावना असतात म्हणून माझं नाव हॉलिवूड पर्यंत पोहोचलंय. कुठल्या? बोरिवलीच्या? मला कळतंय का, मी एकाच वेळी हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड आणि मराठी मध्ये पण काम करतो. या 4 इंडस्ट्र्यांना एकदम बर्बाद करायचं तुम्ही ठरवले, त्याला आपण काय करू शकतो सर?
ऐतिहासिक नाटकात शकुनीची भूमिका करताना तुम्ही इंग्लिश मध्ये डायलॉग बोललात सर. काय केलं तुम्ही? असे आलात सर, द्यूत खेळायचा सीन होता आणि काय बोललात? कम ऑन गाईज, लेट्स प्ले लुडो. लुडो लागले काय सगळे खेळायला? ती मी घेतलेली एक तिथली ऍडिशन होती आणि मला आवडतं ऍडिशन घ्यायला, कारण त्याने कॅरेक्टर कसं असं क्रिस्पी बनतं. म्हणजे मी एक नाटक केलेलं जेव्हा प्रेक्षकांना राग येतो, त्या नाटकात मी एवढ्या ऍडिशन घेतल्या की नाटक अगदी वेगळं झालं. वेगळं नाही सर, तुम्ही त्याचा जॉनरच बदलून टाकलाय. अहो करेक्ट आहे, मी तिथे जॉनर, मग त्यांचा जॉनर बदलणार, मी जॉनर, जॉनर बदलणार, जॉनर जॉनर जमलंय. कसला आवाज आहे? विनोद व्हेंटिलेटरवर गेला सर आता. व्हेंटिलेटर नंतर आवाज बहुतेक मेला पण असेल कदाचित. पण ते ठीक आहे, ते त्यावेळी झालं होतं. पण ते नाटक, ते नाटक एवढं प्रगल्भ झालं की ते नाटक आता तुरुंगात प्रत्येक कैद्यांना दाखवतात. हो सर, कैदी त्यांचे गुन्हे कबूल करत नसले की तुमचं हे नाटक दाखवतात, मग ते स्वतःचे पण गुन्हे कबूल करतात आणि बाकीच्यांचे कलमानी गुन्हे पण आपल्या अंगावर घेतात सर. बघा, ती ज्याची ज्याची स्टाईल असते आणि ही माझी स्टाईल आहे, कळलं? आपण शेवटाकडे जाऊया सर, उगाची फालतूगिरी जास्त वाढवायला नको, आज एलिमिनेशन आहे सर. आता या नाजूक क्षणाला आपल्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले सर. एक रेशमी धागा आपल्या दोघांना जोडतोय सर. तर याच्या दरम्यान मला थोडंसं पर्सनल होऊन तुम्हाला काही प्रश्न विचारायचा वाटतो की सगळ्यांच्या काही इच्छा अपेक्षा असतात सर, तसं तुमचं कोणतं जीव घेणं स्वप्न आहे का सर? माझं स्वप्न आहे पण ते जीव घेणं नाही. ओके, कसं आहे, मला एकदा तरी सई तामणकर आणि प्रसाद ओक यांच्यावर स्क्रीन शेअर करायची. सर, सध्या परिस्थितीने आपला परफॉर्मन्स बघता या एपिसोडच्या शेवटी ते आपल्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची 10% आहे सर. कळलं? झालं तुमचं इंटरव्ह्यूचं सगळं? चालेल सर, पण आपण काय करूया आता, सगळंच फालतूगिरीवर नको सर, जाता जाता शेवट गोड करूया सर. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची वाटते की तुम्ही तुमचा आवडीचा डायलॉग ह्यांच्या चेहऱ्यावर मारा सर. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. यशस्वी प्रयत्न करा, आज एलिमिनेशन आहे सर. कुणी घर देतं का? घर भिका मागायचं सोडू नका सर, दुसरं काहीतरी बोला सर आयुष्यात. दुर्वा 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 आणि जास्वंदीची फुलं देवासमोर ठेवायची, देवाला बोलायचं मी अथेलो, मी सीझर, मी जुलियस. सर, तुम्हाला अभिनयाचा अटॅक आले वाटतं? अटॅक करा मला, गुन्हा काय माझा? मी प्रेम केलं राणी, राणी माझ्या प्रेमाच्या चौकटीत तुझं प्रेम बंदिस्त राणी. सर नाही, अभिनयाच्या सुनामीत मला बुडवू नका सर, तुम्ही एकटेच एलिमिनेट व्हा, मी चालेल. तुमचा परफॉर्मन्स कमाल. ऍज अ फॅन आणि ऍज अ वार्ताहर हे तू कमाल करतोसच, पण तुमची चित्रपटांची नावं आणि तुला अभिनय येतो वगैरे ही जी नावं असतात ती कमाल असतात, फार मजा आली. विचारूया आपण सरपंचांना, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय? प्रसाद, तू खूप गोड दिसतेस प्राजक्ता, खूपच गोड दिसतेस तू आज. थँक्यू. हा, स्किट बद्दल प्रथमेश, श्रमेश, हा जो इंटरव्ह्यूचा हा जो प्रकार आहे हा मला असं वाटतं की तुमचा एक लपवलेला हुकमाचा पत्ता आहे. तुमच्या जेव्हा लक्षात येतं की थोडीशी गडबड आहे की तुम्ही तो बरोबर तो पत्ता काढता आणि मग ती रमी तुम्हाला लागते जशी ती आजही लागली. प्रथमेश, तुझंही कॅरेक्टर मला ज्या वेळेला इंटरव्ह्यूचं तुमचं सेक्शन असतं त्यावेळेला तू ज्या व्हरायटीज येतो त्या खरंच कौतुकास्पद आहेत. म्हणजे तो मध्ये म्हातारा होता, एक उर्दू होता सुरुवातीला. गुड, तुमच्या दोघांसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. चिसव का? ॲज प्रसाद राईटली सेड की तुमचा हा हुकमाचा एक्का आहे, पण हा हुकमाचा एक्का मिळवण्यासाठी तुम्ही अनेक डाव ऑलरेडी खेळलेले आहात, म्हणून हा तुमचा हुकमाचा एक्का बनला आहे. सो मला असं वाटतं की छान चाललं आहे, छान चालू दे, ऑल द बेस्ट. आणि आता जाणून घेऊया गुण. सई, 9.5 गुण. प्रसाद, 9 गुण. आणि
येत आहेत हास्य खुर्दचे इनामदार हुशारीनं चतुर विनोद करणारा प्रसाद खांडेकर आणि येड्यागत वेडेपणा करणारी नम्रता संभेराव. कुत्रा सॉरी वाघ 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 कुठे आलोय मी जंगलात काय झालंय माहितीये ऍक्च्युली गेले कित्येक दिवस या जंगलात माझ्या फिल्मचं शूटिंग चालू होतं. आज शेवटचा दिवस होता शेवटचा शॉट होता. मला प्रोड्युसर असा बोलला की असं तू झाडाच्या मागून ये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल प्रोड्युसर का बोलला, कारण डिरेक्टरच प्रोड्युसर आहे माहिती ना, हल्ली सगळीकडे डिरेक्टरच प्रोड्युसर होतात ते हास्य जत्रा वगैरे सगळं माहिती ना. तर तुम्हाला असं झाडाच्या मागून या आणि बोल अरे सगळे गायब, मग मी कटीट बोलेन. म्हटलं ओके सर. मी असं लांबून खूप लांबून रन घेतला असा धावत 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 आलो फुल इंटेन्सिटीने बोललो अरे सगळे गायब, तर कटीट कोण बोलेच ना हो, सगळे खरंच गायब झाले होते. अख्खंच्या अख्खं युनिट मला एकट्याला सोडून गेलो तिकडे. पराठे द्यायचं ना म्हणून असा प्रोड्युसर कोणी वागतो का? म्हणजे मला सर आणि कुठे आलो हो, गेले 5 तास भटकतो इकडे, पाणी संपत आलंय, भूक लागली, हे काहीतरी दिसतं. हॅलो हॅलो आहे का कोणी? हॅलो एक्सक्यूज मी दिसलं कोणतरी दिसलं. काय करताय? हॅलो धावत आलो ना म्हणून. तुम्ही त्या शूटिंग मध्ये होतात ना ज्युनियर आर्टिस्ट म्हणून? हा कमोया किचमिळा तुम्ही खरंच शूटिंग वाले आहात ना की खरोखरच्या जंगली आहात? जाडा भरणा म्हणजे तुम्ही खरंच जंगली आहात? उंपा वजा कमोया माझला म्हणजे माझा अपमानच करायचा असेल तर आपण इथे विषय संपवूया. मी नाही बोलणार पुढे, आपण थांबूया इथे बोलणं. कमोन यार, मी तुम्हाला एवढा आवाज आव करतोय, मी रिस्पेक्ट देतोय. हाय मायसेल प्रसाद, तुमचं नाव काय? प्रसाद. भडकू नका हो, मी फक्त नाव विचारलं. नाव 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 रहित ना वो नाव म्हणजे मला कसं कोणी पशा कोण कोण असं आपण बोलतो ना. नाही ना तसं नाही ते. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. नाम वो मतदार यादी में आता है ना नाम? वो पॅन कार्ड के वर रहता है ना? पासपोर्ट पे आवतोय ना? आधार कार्ड के पे अनिवार्य रहता है वो नाव? आधार कार्ड नाव नाव बाकी काही कळलं नाही. आधार कार्ड बरोबर कळलं. काय सरकारने प्रगम पार जंगलात घुसले सरकार, क्या बात आहे. आधार कार्ड हा नावा 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 हा नावा तुमचा नावा काय आहे? नावा उफुफु मोया खोया उफुफु होया खोया ये 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 नावा आता नाव सांगा. उफुफु मोया खोया उफुफु होया खोया ऍक्च्युली आम्हालाही नाव माहिती नसेल तर आम्ही असं इतर. तुमचं नाव काय? तुमचं नाव तुम्हाला माहिती असेल ना? आधार कार्ड उफुफु मोया खोया उफुफु मोया खोया अरे नाही कशी कान पडत नाव उफुफु होया खोया कळलं उफुफु मोया मोया उफुफु उफुफु होया खोया मस्त
सुंदर नाव आहे म्हणजे सुंदर नाव आहे छान आहे तुम्ही खूप व्हायलंट दिसताय हो ठीक आहे तुम्ही बरं वाटलं भेटून हां छान वाटलं मी निघतो आपण भेटूया परत हां चलो बाय बाय ऐका ना मेरे को जाने दो मेरे को बहुत काम है उधर ऐको ना मेरा क्या है ना मैं एक्टर है एक्टर नट है नट नट विचार रहा विचार अच्छा म्हणजे तुमच्याकडे पण ऍक्टरला विचारच बोलतात विचार रहा वो अच्छा है सब लेकिन मला जाऊ दे ना मला ऍक्च्युअली ऐका मैं ना बहुत बिजी ऍक्टर है वो मैं मराठी का स्टार है वो मतलब मेरे को कुछ हो जाएगा ना तो अक्का उभा महाराष्ट्र पछताएगा मोटा हां मोटा कर गुंड कल कर राम पन्ना अच्छा जा अच्छा तुम्ही पण कलाकार आहात तुम्हाला पण फोटो मिळाले मला तीनदा मिळाले तीनदा ते बाटलं खायचं ना खायचं ना ते बाटली बाटली आटली बाटली फुटली देवाला साखर बाटली मधली बाटली ना ऐका ना ते हा उदर से पाणी पिणे का राहत आहे अहो फेकू नका होते हवा आहे नंतर माझं संपला माझ्याकडे तर भूक लागली काय पिऊ आता मी हिरा कसं यार खब हुकू हुकू हिरा कुव रक्त सकू हुकू हुकू ओला करे बकु चुक पडला हिरा कसे यार हिरा हामी हामी देताला तमाले खावल पिवल हा 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 हामी देताला तमाले खावला पिवला तू तू देणार मला खावाला पिवाला एवढं सगळ्यांना कळणं इतपत बोल म्हणजे पुढे जाईल स्किट सगळ्यांना समजेल है ना तसे आम्हाला सवय आहे गौरव जे आमचं मराठी बोलतो ना ते पण चांगलीच असतं किमान एवढं कळणं गौरव गेला खड्ड्यात खड्ड्यात गौरव गेला खड्ड्यात तुम्ही ते तू खावानी मांगती तू जो देवनी ओम खावानी तुम क्या दो नहीं हमको पाया सुपा कौटा रस्सा कौटा अंडा लीवर कुल्ला सब मिलता सुखावा नहीं एक काम करो स्टार्टर से चालू करो मतलब पाया सुपा 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 खावी आदि पाया सुपा पाया सुपा 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 पाया सुपा अरे पास था पाया सुपा पाया सुपा शपथ काय तंगडी आहे काय बात आहे कोणाची आणली तंगडी कोला बप्पाया अच्छा कुलाब्यावर आणली कोला बप्पाया कोला पाया 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 कोल्याचा पाय खायला कोल्याचा पाय देतात का करून खायला सुपा सुपा नो सुपा पायाचा कोला नो नो कोला बा पाया तुम्हीच मागवलाय सर मागवलाय सर कोल्हापुरी मग कोल्याचा पाय म्हणून कोल्हापुरी हे काय मध्येच मागवलायचं कुठून आलं सुपा नका नो पाया सुपा हो कवटा रस्सा कवटा रस्सा हा हा अंड्याचा रस्सा आणा हो कवटा रस्सा अच्छा आहे ओ तेने का ना कवटा रस्सा कवटा रस्सा ता कवटा रस्सा कवटा कवटा रस्सा म्हणजे डायरेक्ट कवटी आणलीस ना ना नो कवटा रस्सा हो कवटा रस्सा
फेमिनिझम सलीम अनारकली कोरस सिंगर डॉक्टर पेशंट गप्पांच्या गावात काय कोणाची कवटी आहे समीर चौगल समीर चौगलची एक समीर चौगल सगळे स्किटचे रिजेक्ट झालेले विषय आहेत बघा फेमिनिझम सगळं हे काय लिहिलंय घराचा ईएम आहे गाडीचा ईएम आहे विशाखाचा मानसिक त्रास अहो खूप आहे ठेवून द्या अहो ऐतिहासिक आहे नो कवटा रस्ता नो मी माझा बुक गेला नको कवटा नको नको कवटा रस्ता लिवारा लिवारा कुल्ला हा लिवारा कुल्ला नको लिवारा कुल्ला 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 पाया सुपला पाय आणलास कवटा रस्त्याला कवटे आणलीस लिवारा कुल्ला नको ऍक्च्युली टिकाय ना खाली व टिका फसवता तुम्ही लिवारा कुला म्हणजे आईस्क्रीम आहे सांगायचं ना लिवारा कुला आता असं आईस्क्रीमचा कुला बिला कोण नाव ठेवतं काय ते आहे का अजून एक बघा संपला कुला संपला लिवारा कुला बिकार आहे सर्दी होईल तुला खा माझा छकुल्ला लिवारा कुल्ला ऐका ना ते वो मैंने सुना है ओ वो एक मोहा की रहती है आपके पास वो मोहा मोहा इकरा कर कर ए ए हे बरोबर कर मोहा करून वो नहीं मांगता है वो मोहाची रहते ना दोन दोन पेग मारता है फिर ये मध्या आ मध्या मध्या मला मध्या मला मध्या मम्मी पल्या मल्या मध्या त्याला मल्या औषिक खाऊरा औषिक खाऊ कोण आहे नक्की मालू नाही मल्या मल्या मिळ तयार मल्या या 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 मल्या 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 लार्जा की स्मॉल लार्जा की लार्जा लार्जा ऍक्चुअली लार्जा हा वा ये मस्त आहे कशाची आहे जांभळाची मोहाची संत्र्याची लांग्याच्या लाळ्याची लांग्याच्या लाळ्याची लांड्याच्या लाळ्याची काय खातेस तू भावलाटायस का लांड्याच्या लाळ्याची दारू कोण बनवतं का हट वेड कुठचे नाही कान पडते पिना कंपल्सरा पिना कंपल्सरा हे बघा तू इंग्लिश बोल काय बोल कंपल्सरा वगैरे मी नाही पिणार आधीच सगळे असं नाही पितो नाही तो मरणार दे वाटत तयार पंजाबी कुठे आले मध्ये मरण दे वाच ऐका ना तो मरणार दे वाटत तयार हे घ्या ते मी नाही पिणार आहे तुम्ही पिना कंपल्सरा हे मी नाही पिणार पिना कंपल्सरा मी नाही पिणार मी पिना कंपल्सरा ऐका ना नको ना हो हे अघोरी आहे आमच्यात नाही पिते असलं काय लाल पिळ ऐका ना मला तुम्ही दुसरं काहीतरी सांगा ना मी करतो हे नको मी पाया पडतो दुसरं काही सांगा चालेल मला ओके ओके जोरा जोरात ओरडा हा मी ओरडतो जोरा जोर बोला गौरव मोरा ग्रेटा गौरव मोरा ग्रेटा ओरडा काय ओरडायचं गौरव मोरा ग्रेटा लाल कुठे गेली ती असे लांडग्याच्या लाळेचे 10 ड्रम पियन पण गौरव मोरा ग्रेटा कधीच नाही निघणार आयुष्यात ना गौरव मोरा ग्रेटा म्हणजे खूप खूप भारी झाला खूप भारी ऍक्ट झाला फार मजा आली मला तुझं नाव पुन्हा एकदा तुझ्या तोंडून ऐकायचं ते फारच कमाल होतं प्लीज उफुफू मोया खोया उफुफू मोया खोया
फार धमाल फार धमाल. बिचोऱ्या माझ्यासारखी जमाल सरपंचांना पण आली आहे का हा परफॉर्मन्स बघताना साई? बाप रे बाप, तुम्ही दंगल आहात, दंगल असं म्हणायला हरकत नाही. आणि कन्सेप्ट खूप कमाल होती, खूपच कमाल. म्हणजे तुम्हाला काय सांगायचं सारखं की तुम्ही भारी आहात, तुम्हाला माहिती आहे तुम्ही भारी आहात. आणि वी आर व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव यू. आज सेटसाठी आणि मेकअप आणि कॉस्ट्युमसाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय सुंदर प्रॉप्स, अतिशय सुंदर सेट. म्हणजे इथून असं वाटते काय, आम्हाला तू दिसत नव्हतीस तेव्हा खरंच क्युरिओसिटी निर्माण झाली की या छोट्याशा घरामध्ये नक्की काय काय असेल. आणि त्याच्यातून अशा एक एक भन्नाट गोष्टी बाहेर निघत होत्या. वा क्या बात आहे, सुपर्ब. प्रसाद काय, मला कॉन्सेप्ट भयंकर आवडली. म्हणजे लाजवाब, म्हणजे त्याच्या कॉन्सेप्टपासनं त्याचे पंचेस, तुमचा परफॉर्मन्स, त्याचं टायमिंग, एक्स्ट्रा ऑर्डिनरी ब्रिलियंट हा आजचा परफॉर्मन्स होता. सलाम आहे तुला नम्रता आणि प्रसाद. तुमच्यासाठी बऱ्याच दिवसात वाजवायचं राहून गेले ते आज तुमच्यासाठी. डबल पिपाणी, क्या बात है. तुम्ही भारी आहात आणि तुम्ही भारी परफॉर्मन्स नेहमीच देता. थँक यू सो मच फॉर दॅट. थँक यू. आपल्या समोर येत आहेत हास्य खुर्द मधून मुकेश आणि रसिका. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी मुकेश जाधव, मी ऍक्टर आहे आणि आज माझा इथे सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमामध्ये ना मी एक महत्वाची, छोटीशी पण महत्वाची भूमिका करतोय. कॅमियो आहे, कमी वेळ आहे पण ट्विस्टिंग आहे, छान मस्त. म्हणजे कालच परवा आमचा हे झालं, हो काय म्हणतात त्याला, ते प्रीमियर झाला. पण मी गेलो होतो पण आमचा एडी म्हणाला की अरे एकापेक्षा जास्त डायलॉग ज्यांना आहेत ना त्यांनाच बोलवलंय प्रीमियरला. मग म्हटलं तू बाहेर बघ कुठेतरी, म्हणून म्हटलं ठीक आहे, इट्स ओके, टेक्निकल इश्यू आहे ना, मी जाईन इथे, काही प्रॉब्लेम आहे. सिनेमा आपला मोठा झाला पाहिजे म्हणून मी इथे माझा पिक्चर बघायला आलो आहे इथे आज. काय ना, माझा पहिला सिनेमा आहे ना म्हणून मी खूप एक्सायटेड आहे. कधी बघतो असं झालं आहे, बघतो आधी. अरे वा, काय तू, एक्सक्यूज मी सर, एक्सक्यूज मी, ए टू काय, ए टू बी टू कोणाला करतो रे, मला डायरेक्ट आले तू रे करणार तू कोण? ओ नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं सीट नंबर ए टू हीच का असं? हो हीच आहे, ते इकडे इथे वाट बघून बघून वारूळ तयार झालं माझ्या अंग. हे काय कॅरमल पॉपकॉर्न सांगितलेले सॉल्टेड काढले, हे अशी फसवणूक करता तुम्ही लोकांची? एक एक मिनिट मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज कसला गैरसमज, हा या फालतू पॉपकॉर्नचे 300-300 रुपये घेता आणि वरना चुकीचे पॉपकॉर्न देता लाज नाही वाटत? एक मिनिट जरा उठा तिकडे बसा. मी काय म्हणतो बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय झालं, हे काय साधं पॉपकॉर्न मला असतं तू आणि इथे माझ्या बाजूला बसून लाज नाही वाटत? कंप्लेंट करेन ना मी. मॅनेजर इधर है तुम, ये देखो ये साधं पॉपकॉर्न मला इधर मेरे बाजू में आके बैठा. एक मिनिट भाई शांत रहा जरा. अहो मी पॉपकॉर्न वाला नाहीये. मग काय, या सिनेमात काम करणारा ऍक्टर आहेस? ऍक्च्युली तसंच आहे. हो मी की नाही ना ह्या सिनेमामध्ये ना छोटीशी रोल करतोय, छोटासा. हा मी करतोय इथे म्हणून मी बघा तुमच्यासारखं तिकीट वगैरे काढून आलोय मी इथे पिक्चर बघायला. तिकीट पण आहे, हे काय बघा ना बघू, हे काय हयो हुक्स, सॉरी सॉरी. नाही ते तुम्ही लाल शर्ट घातलं आणि वरून इन पण केलं ना म्हणून मला तसं वाटलं. नाही ते घाई घाई जे मिळालं ते घालून आलो ना. असं करू नका, वाईट दिसत, अपमान होतो ना उगाच तुमचाच, नका करू अस. एक एक मिनिट, हॅलो इट्स ओके, ठीक आहे, सॉरी पण सॉरी. एक्सक्यूज मी, पॉपकॉर्न सॉल्टेड चालते माझे आहेत ते द्या मला, मी आणले ना ते द्या ना. ओ काय, अरे हे काय, त्याला काय अर्थ आहे? अहो आधी मी दोन पॉपकॉर्न खाल्ले होते, दोन आकडा खाण्यासाठी चांगला नाहीये ना म्हणून तिसरा खाल्ला, बाकी काय नाही. ओ काय चाललंय तुमचं, चार आकडा पण चांगला आहे. बघा
मॅडम मी काम केलेला पहिला सिनेमा आहे, प्लीज शांत मडे मला जा बघू द्या तो. तुम्ही रोल केला चित्रपट ऐकलं का यांनी म्हणे या चित्रपटात काम केलं ऐकलं का ऐका रोल गेला यांनी बघा सेलिब्रिटी बसले माझ्या बाजूला. ठीक आहे ना. कधी येऊ तुमचा सीन कधी येईल आता येईल. आणि कॉमेडी आहे का हसायला येईल ना. कॉमेडी म्हणजे असेल तो का मग रोमॅन्टिक आहे. रोमॅन तुमच्याशी कोण म्हणा रोमॅन्स करणार आहे. काही काय बोलताय तुम्ही कधी पण सीन कधी सांग. ओ बाई जरा सिनेमा चालू तरी होऊ देत ना आधी. हो हो चालू होऊ देत ना. आपण एक काम करू आपण तुमचंच पॉपकॉर्न शेअर करू. ऐका शेअर करूया ना. काय शेअरिंग बिरिंग काय. मी नाही माझे पॉपकॉर्न देणार. ठीक आहे मग 10 रुपये घ्या आणि पॉपकॉर्न घ्या मला 10 रुपयाचं पॉपकॉर्न. काय आला अर्थ आहे असं कोणी पॉपकॉर्न शेअर करता का. तुम्ही पण नीचे बैठे. सॉरी 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 मी काय स्टॉल लावलाय का इथे पॉपकॉर्नचा. उगाच आपलं काय पण बोलतोय. देखा क्या ऍक्टर आहे पॉपकॉर्न बी नाही शेअर करत. जाने दो. खा खा पॉपकॉर्न खा. पचणार नाही. काय पचणार काय काय बोलला. नाही मी कुठे देता का. दो सबक बघ. निर्लज्ज तुम्हाला माहितीये परवाने याच थिएटर मध्ये मी पिंटो बघितला. तुम्हाला मंटो म्हणायचंय का. गणेश गायतोंडीने काय काम केलंय. ओ नवाजुद्दीन सिद्दीकी काय सांगतो यांना मी. फोन द्या ना तुमचा जरा. ओ जरा शांत बसा. थांबा द्या ना फोन द्या. ओ थांबा बघ. अहो एक महत्वाचा कॉल करायचा माझा फोन घरी राहिला. द्या ना. काय रिक्वेस्ट करते. द्या ना. अशी द्या ना. काय प्लीज द्या ना. रिक्वेस्ट करण्याची पण पद्धत असते माणसाची. द्या द्या. हे घ्या. थँक्यू. कसं आहे ओ मॅडम काय चाललंय मोबाईल कोणाचा. यांचं. काय करताय द्या इकडे. माझा फोन घेऊन गेले ते. हो जप्त केलं बस आले ओरडत. जप्त कशाला. म्हणजे काय तुम्ही शूटिंग करत होता. हो आओ मी नेहमीच करते आणि मग घरी जाऊन परत पिक्चर बघते. ओ तुम्हाला काय लाज वाटते की नाही. हा एक तर लोकांचे फोन घेताना वर असे गुन्हे करता तुम्हाला काय. हा माझा फोन. सॉरी 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 सर. दिमाग में जाताय. ओ माझा फोन. ओ टेन्शन नका घेऊ. तो मिळेल तुम्हाला फोन कुठे जाणार आहे पळून. फोन नाही जात राहू. मी काय वेडे आहात का. अहो माझा फोन गेला ते. एक मिनिट काय वाजते. फोन तुमच्याकडे फोन आहे. मग माझा फोन कशाला घेतले ना तुम्ही. अहो ते जप्त करतात. अरे जप्त करतात म्हणून माझा फोन घेतला. ओ भाईसाहेब हा भाई बैठा ना रुको ना. फोन उचला. काय मी काय. फोन उचला ना आणि त्यांना सांगा की मॅडमचा पीए बोलतोय. मी मॅडम बिझी आहे थोड्या वेळाने फोन कर. ओ कसं काय शक्य. मी बोला ना सांगते ना बोला पटकन. मी काय बाहेर जाऊन बोलतो. हॅलो हॅलो हॅलो. अरे नीचे जाने ये यार क्या कर रहा है. ज्यादा हो गया ऊपर. अरे काय तू काय प्रॉब्लेम कर रहे जरा. रुक ज्यादा हो गया नीचे थोड़ा ऊपर. हां इतना ठीक है. हेलो मी मैडम सा पीए बोलतोय. बोला ना. गप्पा बसाना बोलतोय ना. बोला बोला बोला. हां मी मैडम सा पीए बोलतोय. मैडम मैडम मॅडम मॅडम बिझी आहेत नंतर फोन करा घ्या. आणि विचारा मॅडमचे पैसे कधी देणार. मी विचारा ना. मी पैसे काय याला का अर्थ आहे का तुम्ही विचार. अरे बाबा माहित आहे. हॅलो हॅलो हॅलो. पीए सारखं बोला. बोलतो बोलतो. हा मॅडमचे पैसे. हॅलो वो मॅडमचे पैसे कधी देणार आहे. अरे याला काय अर्थ आहे का. भवानी काय फालतू केली असं टपली बिपली मारतात का. आवाज कम करे रे. अरे हा भाई आवाज कमी आहे. आमलोक इनका प्रॉब्लेम. तुम्ही गप्प बसा असं काय करताय. सॉरी सॉरी. जाऊ दे फोन जाऊ. तुमचा सीन येईल ना आता. सीन येईल बघा. अय गो काय राजवाड आहे नाही. वा वा. ओ तुम्ही 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा. तुम्ही होतात काय राजवाड्यात. हा हा बघा. होतात. थांबा 2 मिनिटं थांबा. हा नाही पण तो जाड आहे. नाही नाही तुम्ही नाही. तुम्ही नाही मला वाटत. अय्या हे का सस्पेन्स. सस्पेन्स चालू झाला.
अभी खड़ा मत हो आओ ते बहुतेक हिरो हिरोइन किस घेतील आता बघू दे ना बरं अहो असे सीन बघायचे नसतात व्हिडिओत का अहो तुम्ही सोडा परिणाम होतात बाल मनावर असं बघायचे अरे तू काय माझी पालक आहेस का लहान मुलाच्या डोळ्यावर हात ठेवून सीन बघायला हा कशाला जबाबदारी घेत आहे माझी मला बघू देत ना बघू देऊ एकटे ह्या सिनेमामध्ये छोटीशीच भूमिका आहे माझी आता तो हिरो येईल मला विचारेल की बाबा काय दोन मिनिटं सांगतोय तिला मी काय सीन आहे तो अरे तो हिरो येईल आता हा मग मला विचारेल मॅडम किधर गई मग मी सांगणार मॅडम फार्म हाऊसला गेलेले आहेत ह्या एवढ्याशा सीनसाठी मी इथे आलोय ना मला बघू द्या एक वाक्य हो मला प्लीज बघू द्या तुम्ही रडताय सर प्लीज डोळे पुसावर असं रडू नका असं संध्याकाळच्या वेळेला रडू नका सकाळी 11 चा शो आहे हा पण काळोख झाला ना गप्प बसा जरा मला प्लीज बघू द्या डोळे पुसा बघू ए भाई साहब जरा पैर पीछे लो ना छी तो उचलू नका काय आलं आओ मला वाटलं तुम्ही पण पुतळा होता सॉरी मी म्हणून पुतळा वाटलो तुम्हाला ओ प्लीज जरा शांत बसा ना मला सिनेमा आता नाही बडबड गप्प बस प्लीज छळू नका मला बघू दे मला सिनेमा 350 रुपये हो माझी अंगठी सापडत नाहीये ऐका ना या बोटात सोन्याची अंगठी होती सापडत नाहीये शोधून देता का जरा प्लीज इथे कुठेतरी पडली काय चाललंय तुमचं मगासपासून प्लीज द्या ना शोधून अंगठी कुठे आहे ती तुमचा पाय उचला जरा बघा यांचं पण उचला त्यांना तुम्ही सांगा तुमच्या बाजूला बसलेत ना ते उठाव तुम्ही सांगा पैर उठाव ना देखो ना अंगठी आहे क्या अंगठी अंगठी आहे रे अंगठी सापडली काय इधर आहे रे अंगठी सापडली अंगठी मॅडम कुठे आहेत मॅडम फार्म हाऊसला गेल्यात अरे या सीन साठी मी आलो होतो ना मी मला पिवळ्या रंगाचा शर्ट बघितला अरे तुम्ही काय वेडे आहात का अहो मी बघितलंच नाही फक्त आवाज ऐकू आला आणि तो पण आवाज कोणा दुसऱ्याकडून डब करून घेतला होता अबे धुक्या एक निचम अरे नाही बसला खाली नाही बसणार मी खाली अरे मला सीन बघायचं सीन दाखवून येत नाही अरे सगळं केलं मला नाही बघायचं पिक्चर अरे काय चाललंय याची फालतुगिरी चल मला नाही बघायचं पिक्चर मित्रांनो तुम्ही इतकी छान वातावरण निर्मिती केली की खरंच मला असं वाटलं की मी सिनेमा हॉलमध्ये बसली आहे खरंच इथे काळोख झालाय आणि मी फिल्म बघतीये आणि त्यानं तुला कितीही बसवलं ना तरी सुद्धा तुमचं स्किट मात्र बसलं नाही किंवा पडलं तर अजिबातच नाही ते उत्तमच झालं क्या बात आहे जाणून घेऊया तुम्ही दाखवलेला हा सिनेमा सरपंचांना किती भावलाय सई इथूनच जुजबी गप्पा मारते तुमच्याशी तुमच्या दोघांसाठी मुकेश तुझं टायमिंग अप्रतिम आहे आणि ते आज तू प्रूव्ह केलंस रसिका मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस अतिशय सुंदर म्हणजे तू बसलीस पण काहीतरी वेगळीच आणि
म्हणजे अशी माणसं असतात ना की त्यांचा राग येतो पण राग येत नाही असं काहीतरी विचित्र कॅरेक्टर होतं आणि ते तू खूपच सुंदर साकारलंस. उत्तम टायमिंग. मला वाटतंय समीर तुझी पण तेवढीच, इनामदारांची पण तेवढीच जबरदस्त साथ होती आणि लिटरली तुम्ही अख्खं थिएटर उभं केलं आमच्या डोळ्यासमोर. अशी स्किट्स मला आवडतात की ती यु नो एखादी फिल्म कशी प्रोग्रेस होते तशी प्रोग्रेस होत जातात. तुमच्या स्किट्समध्ये पॉझेस होते, काही वेळेला शांतता होती, ते मला खूप आवडलं. हे काहीतरी नवीन होतं आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स मला खूप आवडला. सुपर्ब, असंच एक्सपेक्टेड आहे आणि आय थिंक यू आर ऑन द राईट ट्रॅक. कीप इट अप. सरपंच प्रसाद, धमाल. मुकेश रसिका, धमाल आली. काही जुन्या काळात गेलो मी. सुरुवातीला मी खूप वेगवेगळे चित्रपट केलेले आहेत, दर्जेदार असे. मला वाटलं तुम्ही असा किस्सा सांगता की मी कसं. हां, तोही सांगतोस तोही सांगतोस. पण साधारण माझा एक दुसरा तिसरा चित्रपट आला होता आणि त्याच्यामध्ये माझी सहाय्यक नायकाची भूमिका होती आणि तो प्लाझाला लागला होता म्हणून मी तो बघायला गेलो होतो आणि मला असं वाटलं की लोक मला ओळखणार म्हणून मी ते पुलोवर वगैरे असं विसं घालून गेलो. तर पहिलं मला डोअर गेपरून अडवलं होतं कुठे चालला म्हणून. तर म्हटलं की माझा पिक्चर आहे. ते म्हणले असे रोज येतात सांगायला, तिकीट काढून मग जायचं आतमध्ये. तर मग मी माझ्या पिक्चर तिकीट काढलं, आत गेलो. मला वाटलं आता तुडुंब गर्दी आणि मला खूप त्रास होणार वगैरे. तर नऊ लोक होते, नऊ आणि नऊ मधल्या अर्ध्या माणसांनी मला ओळखलं नाही, त्यामुळे काय ते सगळं जाऊ दे. पण घटना खूप रंजक असते आणि आपण केलेलं पहिलं दुसरं काम पडद्यावर बघणं, या इमोशन्सची व्हॅल्यू मला 100% समजू शकते. आणि त्याच्यात जर बाजूला बसणारी अशी अतरंगी व्यक्ती असेल तर किती त्रास होऊ शकतो. डेफिनेटली तुमच्या दोघांचंही कौतुक. आणि आता जाणून घेऊया गुण. सई, नऊ गुण. प्रसाद, नऊ गुण. साडे नऊ गुण. वा वा वा. मित्रांनो, भारी मार्क मिळाले तुम्हाला. तुमच्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी खूप खूप शुभेच्छा. मंडळी, बघता बघता कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण ही हास्य पंगत उद्याही अशाच काही लज्जतदार पदार्थांची मेजवानी घेऊन तुमच्या भेटीला येणार आहे आणि सोबतीला असणार आहे निरोपाचा नारळ आणि मानाचा फेटा सुद्धा. तेव्हा बघूया उद्याच्या भागात कोण ठरतोय कॉमेडीचा जहागीरदार आणि होतोय या हास्य पंक्तीतला मानाचं पान आणि घेऊन जातोय हा मानाचा फेटा. तेव्हा भेटूया उद्या रातच्याला याच ठिकाणी ह्याच वेळी. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. यासारखे आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सोनी मराठी यूट्यूब चॅनल.